नाशिक जिल्ह्यामध्ये रविवारी संध्याकाळी झालेल्या गारपिटीसह जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं या पावसामुळे मोठ्या प्रमाणात द्राक्षबागांचं नुकसान झालं असून या अगोदर द्राक्ष बागायतदार संघटनेने कव्हर क्रॉपची शासनाकडे मागणी केली होती. मात्र ती मागणी फक्त 100 हेक्टर एवढीच दिलेली असून कमीत कमी 1000 हेक्टर ही प्रायोगिक तत्वावर शासनाने द्यावी. तसेच गेल्या वर्षी द्राक्षबागेचे पीक विमा काढण्यात आला होता, तो अद्यापही मिळाला नसल्यानं तो द्यावा. तसेच इतर पिकाला 1 रुपयात विमा दिला जातो, तसेच द्राक्ष पिकाला 1000 रुपये घेऊ द्यावा आणि झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून द्राक्ष बागायतदारांना 1 ते 2 लाख रुपये नुकसान भरपाई देत दिलासा द्यावा अशी मागणी आता द्राक्ष बागायतदार संघटनेकडून होताना दिसतीये. काल नाशिक जिल्ह्यावरती झालेले अवकाळी पाऊस आणि गारपीट यामध्ये शेतकऱ्यांचं फार मोठ्या स्वरूपात नुकसान झालेलं आहे. त्यासाठी द्राक्ष बागायतदार संघाने कव्हर क्रॉपची मागणी केलेली होती. शासनाने ती मागणी फक्त 100 हेक्टर एवढीच दिलेली आहे. आमचं म्हणणं आहे कमीत कमी 1000 हेक्टरपर्यंत पूर्ण राज्यासाठी ती प्रायोगिक तत्वावर द्यावी आणि त्यानंतर प्रीमियम द्राक्षाचा पीक विमा योजनेमध्ये जो समाविष्ट केलेला आहे त्याच्यामध्ये साधारण मागच्या वर्षीची नुकसान जी झालेली आहे त्याची नुकसान भरपाईच अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही आहे पीक विमा योजनेची. आणि इथून पुढेही त्यांनी जी काही पीक विमा योजना शासनाने आणली 1 रुपयात पीक विमा योजना त्याच्यामध्ये फळबागेचा समाविष्ट नाही आहे. आमचं म्हणणं आहे द्राक्ष बागायतदार संघाचं, तुम्ही 1000 रुपये घ्या पण आमचाही त्याच्यामध्ये समाविष्ट करावा, त्याचाही लाभ शेतकऱ्यांना होईल अशी आमचं विनंती आहे. दुसरी गोष्ट, केंद्रीय कमिटी आणि मंत्री असे अनेक लोक येऊन आता द्राक्ष बागेंची पाहणी करतील. पाहणी केल्यानंतर हा फक्त एक फार्स आहे. याच्यानंतर एक जी काही मदत दिली जाते तुटपुंजी हेक्टरी 20 ते 25 हजार रुपये ती काही पुरेशी नाही आहे, कारण द्राक्ष बागेचा एकरी उत्पादन खर्चच हा 3 लाख रुपये, त्याच्यामुळे ती मदत पुरेशी होऊ शकत नाही. यासाठी शासनाने ठोस पावलं उचलून याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी आमची विनंती. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.